UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास. शिंदे फडणवीस ठाकरेंचा अनेक दिग्गजांच्या आज सभा, तर शरद पवार आणि अजित पवारांची बारामतीत सांगता सभा. मविया मतांचं बोट जिहाद करतंय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार. फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी. महाराष्ट्रासमोर अदानीच्या सुलतानीचं मोठं संकट. धारावीस नाही, संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालतात. मवियाच्या मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंचा हल्ला. बहुमताने महायुतीचं सरकार येणार. महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा. मविया 160 ते 165 जागांवर बहुमताने विजय होणार, संजय राऊतांना विश्वास. तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचाही दावा. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, TV9च्या मुलाखतीत शिंदेंचा दावा. मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, एक है तो सेफ है, या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका. आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत. यापुढे मोदी सरकार अचानक निर्यातबंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी ते आम्हाला गद्दार म्हणतात. गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्ला. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ED कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्ला. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्काबाहेर प्रतिभा पवारांना अडवलं. शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट. प्रतिभा पवारांना सुरक्षा रक्षकाने ओळखलं नाही, तसदी झाली असल्यास क्षमा मागतो. बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण. बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कोणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदारांचा सवाल. लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले. भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली. सुप्रिया सुळेंचा अजितदारांवर निशाणा. भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन. लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार? शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची टीका. काँग्रेसमध्ये मलाही कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखणं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडा. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ. स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.